डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल डॉक्टर प्रतिभा अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. हा विजय माझा नाही तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आणि त्यांच्या विचारश्रेणीतील लोकांचा आहे असं मत विद्रोही कवयित्री डॉक्टर प्रतिभा अहिरे यांनी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवल्याबद्दल परिवर्तनवादी सामाजिक सांस्कृतिक संघटनांच्या वतीनं डॉक्टर प्रतिभा अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर अशोक ढवळे यांची उपस्थिती होती. तर यावेळी मिलिंद पाटील, रमेश खंडागळे, आनंदराज आंबेडकर, राजानंद सुरडकर, प्राचार्य सुनील वाकेकर, के व्ही मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. इलेक्शन आहे असं मला वाटत नाही. अडीच हजार वर्ष ज्यांनी आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं, दलित, बहुजन, आदिवासी, स्त्रिया सगळ्यांना वंचित ठेवलं, ते लोक आता शिक्षण बंद करायचं, तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवायचं असं म्हणत नाहीयेत, पण ते आता सिलेबस बदलायला लागलेले. आता बोलताना कॉम्रेडने सांगितलं की 13,000 शाळा जवळपास ते बंद करायला लागलेले आहेत. फुले असं म्हणाले होते की शिक्षण हे गुलामी नष्ट करण्याचं हत्यार आहे, आणि बाबासाहेब तर असं म्हणाले होते की शिक्षण हे वाहिनीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण आजच्या परिस्थितीत असं व्हायला लागलंय की वाहिनी जी आहे, बाबासाहेबांनी मनमाडच्या भाषेत जे दोन शत्रू आहे म्हणून सांगितले होते, सोप्या भाषेत आपण म्हणू शेठजी आणि भटेजी आमचे शत्रू आहेत असं बाबासाहेब म्हणाले होते. आणि ही जी शिक्षण नावाची वाहिनी आहे ती शेठजी आणि भटेजीच्या दावणीला बांधलेली आहे, म्हणून त्यांच्या सोयीप्रमाणे पाणी ओतून ओतून ते आपल्याला वाहिनीचं दूध द्यायला